बेरीज आणि वजाबाकी. अपूर्णांक म्हणजे काय? इथं समोर लिहिलेलं आहे 2 अंश छेद 5. ही एक वस्तू आहे, तिचे आपण 5 भाग केलेले आणि त्यापैकी फक्त 2 भाग घेतलेले आहेत. जे घेतलेले भाग आहेत त्याला आपण अंश म्हणतो, ते आपण वरती लिहितो. आणि जे पूर्ण भाग केलेले आहेत, संपूर्ण एका वस्तूचे जे काही पूर्ण आहे ते छेद आहे. आता ह्या वस्तूचे सगळेच भाग जर मला मिळाले, म्हणजे ती पूर्ण वस्तू मला मिळाली, पण त्यातले काही भाग मिळाले मला मिळाले, तर ती आहे मला अपूर्ण मिळालेली वस्तू, म्हणजेच अपूर्णांक. अपूर्णांक हा असा तयार होतो. आता त्या अपूर्णांकाचे 2 प्रकार आहेत, समच्छेद आणि भिन्नच्छेद. हे 2 आकृत्या बघा, या आकृतीचे 5 भाग केलेले आहे, याही आकृतीचे 5 भाग केलेले आहे. म्हणजे हे आहे 3/5, कारण तिचे 3 भाग घेतलेले आहेत, आणि ही आहे 2/5, म्हणजे तिचे 2 भाग घेतले, भाग मात्र दोन्हीचे सारखे आहेत. आता ही खालची आकृती जर आपण बघितली तर प्रत्येक भाग वेगवेगळ्या आकाराचा दिसत असेल, कारण आपण वरच्या आकृतीचे जास्ती भाग केलेले आहेत, म्हणजे ते 5 भाग केलेले आहेत, आणि खालच्या आकृतीचे आपण फक्त 4 भाग केलेले आहेत. 2/5 म्हणजे इथे आपण 2 भाग घेतले 5 पैकी, आणि इथे 4 पैकी 2 घेतले, आणि इथे 5 पैकी 2 घेतले. म्हणजे इथे 4 भाग केले आणि 5 भाग केले आहेत, म्हणून हे भिन्न छेद. दोघांचे छेद बदलले. छेद का वेगवेगळे आहेत? कारण त्यांचे भाग आपण वेगवेगळे केले आहेत. तर याच भिन्न छेद आणि समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.